नमस्कार, राणीज रेसिपी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे अनारसा। तर त्यासाठी लागणारं साहित्य 250 ग्रॅम तांदूळ आणि 150 ग्रॅम साखर। तर सर्वप्रथम आपल्याला तांदळाला पाण्यामध्ये संपूर्ण एक दिवस भिजत घालून ठेवायचं आहे आणि भिजत घातल्यानंतर पाण्यामधून बाहेर काढून त्याला एक तास सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून। तर अशा प्रकारे एक दिवसानंतर हे तांदूळ मी पाण्याबाहेर काढून घेतलेली आहे। तर याला आता आपल्याला सुकवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी एक कॉटनचं कापड घेणार आहे व त्यावर हे मी एक तासापर्यंत सुकवायसाठी ठेवणार। अशा प्रकारे आपल्या तांदळाला एक तास सुकवून झालेला आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये थोडासा ओलावा असावा, संपूर्ण ड्राय करावे नाही, त्याने आपलं पीठ व्यवस्थित बारीक होणार नाही आणि पीठ तुम्ही बाहेरून दळून घेऊ शकता किंवा घरी मिक्सरमधनं पण बारीक करून घेऊ शकता। तर आज मी इथे मिक्सरमधनं बारीक करून घेते। पूर्ण तांदूळ टाकून घ्यायचं। तांदूळ मिक्सर मधन बारीक काढून घेतलेले आहे, आता याला गाळून घ्यायचं आहे। थोडासा जाडसर पीठ उरलेलं आहे तर याला परत मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं। अशा प्रकारे आपलं अनारशाचं पीठ तयार झालेलं आहे। तर याला आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी साखर घेतली होती, तिला मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे आणि भिजवायला इथे दूध घ्यायचं आहे। तर आधी साखर मिक्स करून घ्यायची आहे, पिठी साखर। पिठामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आणि यामध्ये आता थोडं थोडं दूध घालायचं। तर अशा प्रकारे आपलं अनारशाचं भिजवून झालेलं आहे। तर आता आपण अनारसे करायला घेऊ। तर त्यासाठी मी इथे एक प्लास्टिक घेतलेलं आहे, प्लास्टिक याच्यासाठी की आपलं अनारस दाटताना चिपकणार नाही। थोडं तेल घ्यायचं, बोटाला थोडं तेल घेतलं, एक छोटा गोळा घेतला, छान गोल करून घ्यायचं। आणि लाटून घ्यायचं। तुम्हाला जितका मोठा हवा तितकं तुम्ही करू शकता। आणि मी हे काढून ठेवायला एक कापड घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडं खसखस टाकलेलं आहे। तर त्याच्यावर आपल्याला हे अनारसे काढून ठेवायचं आहे। याप्रमाणे काढून घ्यायचं। याला सुद्धा आता आपण कापडवर काढून घेऊ। अनारसे करून झाले आहे, आता याला आपण तळायला घेऊ। तेल गॅसवर ठेवलेलं आहे। आणि ज्या बाजूने खसखस असतो तोच भाग वर ठेवायचा आहे आणि एकाच बाजूने शिजवायचा आहे। आणि एका वेळेस एकच टाकायचं आहे जेणेकरून तो व्यवस्थित शिजणार। आणि या प्रकारे असं तेल त्यावर
थोडं टाकत राहायचं. सुरुवातीला फ्लेम कमीच ठेवायची. तुम्ही बघू शकता छान असं फुगलेला आहे तो. तर आता आपण याला काढून घेऊ. आणि एका वेळेस एकच तळायचं आहे. सांगितल्याप्रमाणे बाजूनी तेल असं करत राहायचं, त्यावर टाकत राहायचं.